जय जय हट सोड काय चाललंय तुझं एकतर का आली होतीस तू इथे हा प्रश्न मी विचारू शकते तुला का आला होतास तू इथे त्याच्याशी तुझं काही देणं घेणं नाहीये असं कसं कळलं पाहिजे मला मला कळलं पाहिजे तुम्ही दोघं माझ्यापासून काय लपवताय तुला का कळलं पाहिजे पण रजनी मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाची उत्तर द्यायला बांधील नाहीये मला सांग तू अदितीच्या घरी काय करत होतास तू काय मूर्ख समजतोस मला काय नाटक चालली आहेत तुमच्या दोघांची मला कळत नाही असं वाटतं रजनी तोंड सांभाळून बोला असाच असाच त्रास होतोय मला सतत तिच्याबरोबर ऑफिसला येणं तिच्याबरोबर काम करणं तिच्याशी सतत बोलणं रोज सोडायला येत असेल घरी तिला कदाचित सतत सतत तिच्या मागे 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 का रजनी तू तेच का विचारतीयस मला मी तुला सांगितलं ना मला तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्याविषयी वाटत नाहीयेत तरी तू तेच उकरून काढतीयस मी तेच बोलतीये कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर मी किती वेळा सांगू तुला पण माझं नाहीये ना प्रेम तुझ्यावर तुला सरळ सांगितलं तरी कळत नाहीये का हे आणि हे बघ रजनी मी तुझ्यावर प्रेम करेन अशी काही शक्यताही नाहीये मला वाटणारही नाही तसं जय असं नको ना बोलूस असं एकदम नको तोडून टाकूस ना असं नको बोलूस प्लीज ऐक ना हे बघ जय ऐक ना माझं नीट होईल सगळं व्यवस्थित होईल जरा जरा वेळ दे ना आधी आधी पहिल्यांदा या आधी तिचा विचार काढून टाक मनात ना तिचा नाद सोड तू मला प्रॉमिस कर की तू या घरात कधीच येणार नाहीस